यानंतरची महत्त्वाची बातमी पाहूया. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये मोर्चे निघतात. संपाची देखील घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्याच दृष्टीनं या ठिकाणी ही महत्त्वाची बैठक सुरू आहे. जुन्या पेन्शन योजनेवरती ही बैठक सुरू असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे. अजित पवार अंबादास दानवे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीची घोषणा आधीच करण्यात आलेली होती आणि विरोधी पक्षांना देखील या बैठकीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीवरती ते ठाम आहेत आणि त्यामुळेच तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होतीये. तर जुन्या पेन्शन योजनेवरती एक महत्त्वाची बैठक सध्या होतीये आणि या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मात्र आपला मुद्दा लावून धरलेला आहे. तर विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडताना सांगितलेलं होतं की या मुद्द्यावरती चर्चा सुरू आहे आणि जुनी पेन्शन योजना लागू न करता आणखीन काही फायदा शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देता येतो का या संदर्भामध्ये सरकार चर्चा करतंय. सरकार सकारात्मक आहे मात्र योग्य तो तोडगा आणि सरकारच्या तिजोरीवरती भार पडणार नाही अशा पद्धतीने काही निर्णय घेणं आवश्यक आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं होतं. मात्र तरी देखील शिक्षक आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. माझे सहकारी राहुल झोरी सध्या आपल्या सोबत आहेत. राहुल, खरं तर सगळ्यांचंच लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे कारण महत्त्वाची बैठक आहे. हजारोंच्या संख्येनं शिक्षक संपावरती जाण्याच्या तयारीत आहेत. नेमकं बैठकीमध्ये काय घडतंय? अतृप्ती सर्वात मोठी आणि मोठी एक बातमी आपल्या हाती येते. न्यूजलेट महाराष्ट्रवर सर्वात आधी या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघता ही बैठक अद्याप आता पार पडली असं म्हणावं लागेल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही विरोधी पक्षनेते एकीकडे अंबादास दानवे दुसरीकडे अजित पवार या दोघांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली होती आणि आज अखेर ही बैठक आता संपली आहे. मात्र या बैठकीमध्ये कसलाही आणि कोणताही तोडगा निघाला नाही. न्यूजलेट महाराष्ट्रवर आपण सर्वात आधी हे अपडेट्स देतोय. एकंदरीत बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजना हा वादाचा मुद्दा अर्थात कुठल्याही सरकारला अडचणीत आणणारा हा मुद्दा ठरलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर याही सरकारला अगदी 6 ते 8 महिन्यांमध्ये हे सरकार आलेलं मात्र तरी देखील शिक्षक संघटना असतील जुन्या गोष्टी असतील यांनी मात्र या योजनेसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. आज मुख्य सचिवांसोबत जुनी पेन्शन योजनेचं जे शिष्टमंडळ आहे त्यांची मुख्य सचिवासोबत मंत्रालयात बैठक झाली आणि मंत्रालयात मुख्य सचिव हे विधानभवनात आले. इकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुसऱ्या बाजूला बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाहीये. मात्र या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भामध्ये तातडीनं कोणताही निर्णय घेणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा कदाचित या संदर्भातली बैठक घेतली जाऊ शकते असं देखील सांगण्यात आलेलं आहे. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक होती ती बैठक संपलेली आहे. तातडीनं या पेन्शन योजनेवर कोणताही निर्णय घेणार नाही मात्र यासाठी समिती नेमली जाणार आहे असं देखील सांगितलं गेलेलं आहे. जुन्या पेन्शन योजनेवरती चर्चा करण्यासाठी जी बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघता ही बैठक संपलेली आहे आणि याच बैठकीनंतर आता पुन्हा एकदा समिती स्थापन करून यावरती चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. माझे सहकारी राहुल या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येते. महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे. पुन्हा एकदा समिती देखील स्थापन करणार असल्याचं सांगितलेलं आहे म्हणजे बैठक निष्फळ ठरली असं आपण म्हणू शकत नाही. काही प्रमाणामध्ये सकारात्मक चर्चा देखील झाली आहे. झाली असली तरी देखील याबाबतचा निर्णय जो आहे तो अर्थात अंतिम निर्णय एवढ्या लवकर तर येणारच नव्हता. मात्र आता तो निर्णय आहे तो काहीसा लांबणीवर पडणार आणि या बैठकीमध्ये एक नवीन समिती पुन्हा एकदा स्थापन केली जाईल. पूर्णपणे जर जुनी पेन्शन योजना जरी मान्य केली जाणार नसली तरी त्याला काही मधला उपाय काढता येतोय का त्याबाबतचं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले. खास करून आजची जी बैठक होती दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना देखील यामध्ये सामावून घेण्यात आलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्य सचिव आणि दोन्ही विरोधी पक्षनेते यांच्या
यांच्या समवेत ही बैठक झाली. येत्या काळात एक समिती स्थापन करून याबाबतचा पुन्हा एकदा जो अहवाल आहे तो आणला जाईल आणि त्याबाबत पुन्हा एकदा पुनर्विचार केला जाईल. मात्र सध्या जर बघितलं या बैठकीमध्ये पूर्ण असा किंवा 100% तोडगा ज्याला आपण म्हणतो तो अद्याप निघालेला नाहीये. एक समिती स्थापन केली जाईल, तात्काळ कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. येत्या काळात काही दिवस यावर पूर्ण अभ्यास करून पूर्ण विचार करून पूर्ण विचारांती कायमस्वरूपी निर्णय घेतला जाईल अशी जी एक भूमिका जी आहे किंवा या बैठकीतनं साध्य काय झालं तर याच पद्धतीनं म्हणावं लागेल की आजच्या बैठकीमध्ये येत्या काळातील काही एक टाईम बाउंड प्रोसेस जी आहे ती बनवण्यात आली आणि ही समिती त्या तत्कालीन काळामध्ये एक रिपोर्ट देईल आणि त्यानुसार याबाबतचा कायमस्वरूपी निर्णय घेतला जाईल असं या बैठकीत ठरलंय. तृप्ती राहुल, मात्र ही बैठक संपल्यानंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे? समिती स्थापन करण्यावरती त्यांनी समाधान व्यक्त केलंय की अद्यापही मोर्चे आणि संपावरती ते ठाम आहेत? अतृप्ती, सध्या याबाबत कोणाशी अद्याप बोलणं झालेलं नाही आहे. मात्र आज विधानभवनात जी बैठक झाली होती त्या ठिकाणी फक्त राज्याचे मुख्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन विरोधी पक्षनेते एवढीच लोकं या बैठकीत होती. शिष्टमंडळापैकी जास्त लोकं या ठिकाणी नाही आहेत, त्यामुळे त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया ही देखील काही वेळातच स्पष्ट होईल. मात्र ज्या पद्धतीनं सर्व शिक्षक संघटनांशी किंवा या जुनी पेन्शनच्या संलग्न असणाऱ्या प्रत्येकाशी ज्यावेळी आपण बोलत होतो त्यावेळी मात्र त्यांनी आपला आक्रमक पवित्रा वारंवार जाहीर केलेला आहे. जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही, जर हा निर्णय लांबणीवर पडला किंवा तोडगा निघाला नाही तर मग आम्ही अधिक आक्रमकपणे आपली भूमिका मांडू, आपलं आंदोलन अधिक आक्रमकपणे पुन्हा एकदा करू असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र या बैठकीनंतर ते समाधानी आहेत का हे त्यांच्याशी बोलल्यावर कळेल. तूर्तास जर बघितलं तर हा निर्णय जो आहे तो आत्ता त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल, त्यांचं देखील मत जाणून घेतलं जाईल. मात्र सध्या एकाच वाक्यात जर सांगायचं झालं तर तूर्तास जुनी पेन्शन योजनेसंदर्भात कुठलाही निर्णय तात्काळ होणं शक्य नाही हे स्पष्ट होतंय. निश्चितच, धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी.